एनडी पाटील हे आपल्या मनात कायमचे ठसलेले, त्यामुळे त्यांचे काम पुढे नेण्यासाठी सतत जागृत राहूया हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे, असे मत रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त करत ज्येष्ठ प्राध्यापक डॉ एनडी पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. वाशी येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये एनडी पाटील यांच्या निधनानिमित्त आदरांजली कार्यक्रमाचं मंगळवारी आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह उपस्थितांनी एनडी पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. आज आपण ही आदरांजली वाहण्याकरता शोक सभा आहे म्हटलं हरकत नाही की आपण म्हणतो, पण खरं पाहायला गेलं आपल्या सर्वांचे चेहरे उतरलेले आहेत आणि सर्वांना एनडी पाटील आपल्या जवळ आहेत असं वाटतंय. एनडी पाटील साहेब एक अशी व्यक्ती होती की त्यांना चेहरे उतरलेले कधी आवडत नव्हते, दुःखी असलेली माणसं त्यांना आवडत नव्हती. त्यांनी त्यांच्या घरात सगळ्यांना सांगून ठेवलं, मी गेल्यानंतर कुठलेही क्रियाकर्म ज्याला म्हणतो विधी असं म्हणतो ते करू नये, दुःख अजिबात मानू नये. त्यांना सांगितलं तरी आपण ऐकत नाही, कारण गोष्ट तशी आहे आपल्याला ते आता दिसणार नाहीत, प्रत्यक्ष व्यक्ती म्हणून दिसणार नाहीत, आणि त्याच्यामुळं आपल्या मनाला एक हुरहुर आहे की आमच्याजवळ एनडी साहेब आल्यानंतर आमच्यामध्ये जी चेतना व्हायची, उत्स्फूर्तपणा यायचा, तो अगदी काही सांगा तरी आमच्यात आज दिसत नाही आहे. अनेक महिने वर्षसुद्धा त्यांची आठवण आली की आपल्याला तेच होणार आहे. अरे रे, आपला एक जवळचा नातेवाईक गेला. म्हणजे आता एक गोष्ट अशी आहे, ते सगळ्यांचे नातेवाईक होते आणि कुणाचेच नव्हते. मग अशी मॅडमने सांगितलं आपल्याला, मॅडमना वाईट वाटलं ज्या वेळेला त्यांना प्रतिषेध दिल्यानंतर जास्त शाबासकी दिली नाही म्हणून. नंतर मात्र काही वर्षानंतर मॅडमला फार आनंद झाला की त्या त्यांच्या जवळच्या विद्यार्थिनी झाल्या आणि शिष्या झाल्या म्हणून, आणि प्रत्येक वेळा त्यांना मार्शन मिळायला लागलं. एनडी पाटील हे असे होते की कुणाला हुरळून सोडत नव्हते आणि कुणाला दबून ठेवत नव्हते. रास्त जे आहे ना ते तशा प्रकारे करणार आणि त्याबरोबर जो शिकतोय, जो खेळतोय, जो काम करतोय ना, चांगलं काम करतोय त्याला प्रोत्साहन देणार. म्हणजे उगाच निष्काळ मुला हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं नाही आणि उगाच कुणाला पाडून बोलायचं नाही. ही स्थितप्रज्ञ स्थिती जी असते ही फार थोड्या लोकांकडे असते. खऱ्याला खरं म्हणायचं, खोट्याला खोटं म्हणायचं, खोट्याला खोटं म्हणायचं धाडस आपल्यात नसतं. समोर दिसतं माणूस समोरचा खोटा बोलतोय, कशाला आपल्याला काय पडले म्हणून आपण गप्प बसतो, पण एनडी गप्प नाही बसणार. एनडी साहेबांनी प्रत्येक वेळेला ज्या वाईट रीती आहेत, चाली आहेत, त्याच्यावर प्रहार केलेला आहे. न पडणारे विचार आहेत त्याच्यावर ते तुटून पडलेले आहेत आणि त्याचबरोबर चांगल्या रीतीनं चांगली गोष्ट चांगलं काम करणार असेल तर त्याला पुढे नेलेलं आहे. सर्व आरांचे नेते डॉक्टर एनडी पाटील साहेब यांना भावपूर्ण आदरांजली. सरांचं कार्य, कर्तृत्व, दातृत्व, मातृत्व, पितृत्व, वक्तृत्व उत्तुंग आणि अथांग होत. सरांच्या काही एक आठवणीमध्ये एक आठवण मला तिथे सांगण्याची इच्छा नक्कीच होतं की आदिवासी विद्यार्थी योजनेमध्ये सरांनी मला जो योगदानाचा जो एक लाभ दिला त्याबद्दल सरांचं मी फार म्हणजे कृतज्ञ आहे की बाबा तो एक लाभ मला दिला सरांनी आणि मला त्याचा आनंद आणि समाधान मिळालं. या शाखेच्या विकासासाठी देखील सरांची निजभूत करताना
ज्या गोष्टी कोणी बोलायची हिंमत दाखवत नव्हतं त्यावेळेला ते हिंमत करत असताना सरांनी जो हातभार दिला किंवा तो सपोर्ट केला अशा अनेक आठवणी आहेत. परंतु ह्या श्रद्धांजलीवर बोलताना मी एवढंच म्हणू शकतो की सर ईश्वराचे सच्चे भक्त होते. आता हा प्रश्न वेगळा आहे कारण सर कधी म्हणजे आपल्या सरांना माहिती की सरांनी नारळ कधीच फोडला नाही, फूल कधी वाहिला नाही. पण मी म्हणतो की सर्वात सच्चे ईश्वराचे भक्त निस्सीम भक्त हे इंडिपेंडेंट सर होते. मग ते दिवा पटेल सर असतील खरे भक्त.